अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देता है। माझा मुंबई शहराच्या संबंधातला एक छोटा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। दारूची दुकाने जी अधिकृत असतात ती सर्व वस्त्यांमधून उशिरापर्यंत चालू राहतात, 11, 12, 1, 2 पर्यंत, आणि त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात कंप्लेंट असतात। मग आम्हाला असं सांगितलं जातं की आधी तक्रार पोलीस स्टेशनला करा, मग पोलीस स्टेशन एक्साइज डिपार्टमेंटला कळवणार, मग त्यांच्याकडनं काही कारवाईच्या संदर्भातली पावलं उचलणार। या संदर्भातला कायदा हा अधिक सुटसुटीत करण्याच्या दिशेने सरकार या संदर्भात काही पावलं उचलणार का? आणि शाळेच्या जवळ दारूची दुकानं आहेत, मंदिराच्या जवळ दारूची दुकानं आहेत, म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटमध्ये अंतर मोजण्याच्या काही वेगळ्या फुटपट्ट्या असाव्यात। कारण जे आपल्या डोळ्याला दिसतं की शाळेला लागून त्या ठिकाणी दुकान आहेत, ते हे असं म्हणतात की ते अंतरामध्ये येत नाही म्हणून। आणि त्याच्यामुळे या सर्व त्याचा एकदा आढावा घेणार का? आणि कायद्यातला हा जो बदल आहे त्या बदल करण्याच्या दृष्टीने, त्यात सुसूचितपणा आणण्याच्या दृष्टीने, 9 म्हणजे 9 दारूची दुकानं बंद झाली पाहिजेत, नाहीतर 9 नंतर ती दारूची दुकानं 9 आम्हाला 9 सांगितलं, मग 10 समजा असेल तर 10 नंतर ती बंद झाली पाहिजेत, नाहीतर ती अँटी सोशल एलिमेंटची सेंटर होतात, हा आमचा स्वतःचा अनुभव आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य भातखळकर साहेबांनी जी या ठिकाणी सूचना केली आहे, रात्री माझ्या माहितीनुसार 10 वाजेपर्यंतची वेळ आहे, 10 नंतर जर अशा पद्धतीचं कुठं मद्य विक्रीचं दुकान उघडं आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आजच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिले जातील। पहिल्यांदा असा गुन्हा घडला, दुसऱ्यांदा घडला तर त्याला समज दिली जाईल, तिसऱ्यांदा घडला तर त्याचं लायसन्स रद्द करण्याची सुद्धा कारवाई केली जाईल।